शहरामध्ये गेले, एकवटले, सांस्कृतिक विकास केला, शैक्षणिक विकास केला. आज सुद्धा मराठी भाषेमध्ये दहा कादंबरीकार, कथा लेखक, इतिहासकार, मराठी चित्रपट दिग्दर्शक मोजायचे झाले तर त्यांच्या आपली स्पर्धा दुसरी कुणाशी नाही, आपली स्पर्धा कुणाशी, आपली स्पर्धा आपल्यापेक्षा वरच्या वर्गाची. ही स्पर्धा नुसती आर्थिक स्पर्धा नाही, ही आपली सामाजिक स्पर्धा आहे, आपली शैक्षणिक स्पर्धा आहे, आपली सांस्कृतिक स्पर्धा आहे. आपल्याला त्या तीन स्पर्धा कसं बोलायचं या मी नेहमी सांगतो की आपण आज सुद्धा शहरीकरणाचा प्रश्न, लग्नाचा प्रश्न हा वाचून प्रचंड लोक आहे. सामाजिकतेचा स्तर, समाजाचा लोक आहे हे बस घडी बसलेली आहे, ती बिघडायची परिस्थिती आहे. आपण आज सुद्धा कोकणाचा मराठा, कोकणात शहरीकर बोलतोय, मावळात आम्ही 18-18 पलीकडे जात नाहीये, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा आहे मराठवाड्यात जायला तयार नाहीये. पण ज्यांना आपण प्रेरणा मानतोय, त्या शिव छत्रपतीची, पाटीलची, वेरूळची, जर्मन शिवनेरीवर त्यांची सोयरी, भट्टांची मुलाची सोयरी कोकणातली, तो माणूस जो सोयरीकांबद्दल एवढं मोठा दृष्टिकोन ठेवतोय, सोयरीका पोहोचण्याच्या दारातला चोरायला जात नाही. आपण पुढच्या पिढीकडे बघताना एक सिंडिकेट तयार झाला पाहिजे, इतिहासामध्ये एक सिंडिकेट होता. आज माझी शिंद्याचं गाव पनेरगडचे, एक जाऊन कवडेची इथं आलेले, एक जाऊन मराठवाड्याचे, हा सिंडिकेट तयार केले. सिंडिकेट म्हणजे दबाव घटक, तो सगळ्या पातळ्यांवर एकत्र काम करतो. आज सुद्धा आपल्याकडची अशी काही विद्वान माणसं आहेत, त्या विद्वान माणसांचं म्हणजे मला तर वाटतंय की प्राचीन विद्यापंडितांमध्ये आता आलं सांगून त्यांच्या सातऱ्यामध्ये मी उभा आहे. आलं सांगण्यामध्ये प्राचीन विद्यापंडितांच्या पलीकडे जाणारा आज सुद्धा आपण व्यक्तिमत्व देऊ शकलेलो नाही. आपण बोलतोय की सगळ्या आपल्या मागच्या पूर्वजांचे डिग्री होतो. शिर्केनंतर आपण मोठा कुठला कॉन्ट्रॅक्टर दिलेला नाहीये की तो जागतिक पद्धतीची कामं करतो. आणि इथे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठंतरी आपला आर्थिक स्तर असेल, आपला सामाजिक स्तर असेल, शैक्षणिक स्तर असेल. आज मला अभिमान वाटतो, मी केशवराव जेजेंच्या जेवढ्याला वंशजांना भेटतो, आज सुद्धा शिवाजी मराठा स्कूल सारखी संस्था असेल, महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना कमीत कमी फीमध्ये राहण्याचा त्यांचा प्रश्न सोडून आज सुद्धा त्यांनी त्या शिक्षणाचा प्रश्न पूर्ण सारख्या महानगरामध्ये सोडवत आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आज सुद्धा जिल्हा न्याय मराठा समाजाची वस्तुत्व त्या त्या शहरांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षण हे एकमेव गोष्ट आहे म्हणजे की जिथे आपण ह्या चारही आघाड्यांवर आपण प्रगती करू शकतो. आपल्याकडचे इतिहासकर्ता असतील, तत्वचिंतक असतील, विचारवंत असतील, त्या समाजाच्या गोष्टी वारंवार मांडत राहतील. पण जो आपला सुशिक्षित समाज आहे, आपण आपल्यापेक्षा उच्चभू समाजाला हाक मारू शकत नाहीये, हे आपल्या प्रतिसादाच्या कितीतरी पलीकडे निघाले. आज आपलं भांडण मध्यमवर्गाची भांडण पंचुपणी मोठी, देशमुख मोठा, जागीरदार मोठा, इनामदार मोठा, मूळ पाटणीची मोठी, तुम्ही पण ह्या आपल्या गोष्टी तर ह्या गोष्टी तुमच्या कुटुंबापासून तुमच्या देवाऱ्यापासून मर्यादित समाजात वापरत असताना आज आपलं पाठीमात्र सगळं आज गावकड्यातून आपण इतर समाजापासून तोडले गेलेलो आहोत, जाणीवपूर्वक तोडले गेलेलो आहोत. पूर्वी मराठा समाजाचं नेतृत्व एखाद्या भागात उभं राहिल्यावर त्याची जात बघितली जात नव्हती, पण आता ती जात बघितली जाते. आणि एक गोष्ट आहे की जोपर्यंत राजकारण आणि सत्ता ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक चळवळीला ती पूरक असते. आणि जर या गोष्टी आपण पाहिल्या नाही तर राजकारणात आपण भेटले जाऊ, राजकारणाचं भेटल्यानंतर आपल्या ह्या सगळ्या चळवळी या अपंग होतो. आज आपण ह्या गोष्टीसाठी मी सगळ्यांना विनंती करतो, जेवल्याच्या नंतर आपला एक तास आहे प्रत्येकाने मराठ्यांची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक या तीन पातळ्यांना होणारी उन्नती ह्याच्यासाठी प्रत्येकाने एक रोख ओळख आपण मागे ठेवू. पण या तिन्ही गोष्टींबद्दल विचारमंथन झालं पाहिजे. या तिन्ही गोष्टीबद्दल प्रत्येकाने आपलं मत मांडलं पाहिजे. कोण फायनान्स क्षेत्रात आहे, कोण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आहे, कोण मार्केटिंग क्षेत्रात आहे, कोण राजकारणात आहे, कोण शिक्षक आहे, एकमेकांच्या देशाचा एकमेकांना कसा उपयोग होईल याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असेल की ज्यांचं घोरपड्यांचं आणि भोसल्यांचं वय होतं, मालोजी घोरपड्यांना शिवछत्रपतींनी पत्र दिलं आहे. पत्रातली ओळ इतकी आहे की ओळ अशी आहे की आमच्या मराठा लोकांचे घोरपडेकर. आणि हे जर घोरपडे करायचं असेल तर आपल्याला या तिन्ही आघाड्यांवर आपल्याला भांडावं लागेल, झुंजावं लागेल. आणि एक अशी गोष्ट आपल्याला उभी करावी लागेल की त्या गोष्टीचा आपल्या पुढच्या पिढ्यांना उपयोग करता येईल. आपण आपल्या मित्रांची साध्य घालतोय कारण की त्यांनी काहीतरी आपल्यासाठी करून ठेवलंय. आपण जर आता काहीच केलं नाही तर आपले पुढचे वंश आपली मित्र सुद्धा करणार. त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती की ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. आज जी आपल्या सगळ्यात जमीची बाजू, ही जमीन तीन भाऊ आहेत, दोन भाऊ मुंबईला राहतील, एक भाऊ जमीन तसेच जमिनीच्या विक्रीचं प्रमाण नव्हतं. आज मुंबईमध्ये ते मराठा झाले, गुन्हे गावात आले, जमीन कसल्याला भावाला हिस्सा मागू लागले, जमीन विक्रीचं प्रमाण वाढले. हे मावळ्यात जो
तालुका विकला गेलेला आहे. भोर तालुक्यात अख्खा हिरडस तालुका विकला गेलेले, दुसरं खोरं विकला गेलेले. मराठ्यांची जी ताकद जमीन होती, ज्या मराठ्यांनी आचार्य विनोबा भावेच्या उदान आंदोलनात सगळ्यात जास्त जमीन दिली होती, तो मराठा भूमी. माझ्या तोंडातून एखादं वाक्य घेत असेल तर सगळ्यांचे हात जोडून माफी मागताना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.